नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आज मी मटर कोबी बनवणार आहे। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। हे बघा, मी कोबी घेतलेले 250 ग्रॅम, अर्धी वाटी वटाणे घेतलेले, ओले वटाणे घेतलेले आहेत मी। आणि त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार होतं, लाल तिखट घेतलेले मी, बघा चम्मच, 1.5 चम्मच लाल तिखट घेतले, 1/2 चम्मच हळद पावडर, 1/2 चम्मच धना पावडर, जिरं, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि 1/2 इंचाला कमी असं अद्रक घेतलेलं होतं मी, त्याचं कुटून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आणि बघा, कांदा घेतलेला होता एक टमाटा घेतलेला आहे मी आणि कोथिंबीर। तर मग आता आपण सुरुवात करूया। मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे, हे बघा 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे, पाणीला उकळी आलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये कोबी टाकू। कोबी मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली होती अगोदर। आता मी 5 मिनटं असं गरम पाण्यात मी तिला उकळून घेणार आहे, म्हणजे तिचा जो वास येतो, उग्रा वास, तो निघून जाईल। तर बघा, 5 मिनटं झालेली आहेत। आता आपण ही कोबी काढून घेऊ। आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचंय। कढई गरम झालेली आता आपली। आता आपण त्याच्यात 2 पळी तेल घालू। तेल गरम झालेले, आता आपण त्याच्यात जिरं, छान झालेलं आहे जिरं। आता आपण त्याच्यात कांदा घालू। मी जो एक कांदा घेतला होता बारीक चिरून घेतला, बघा आता कांदा घालू। कांदा छान असं लालसर द्यायचा आहे, कांदा छान परतला गेलेला नसतो, कलर चेंज झालेला आहे। आता आपण त्याच्यात लसूण आणि अद्रक घेतलेले आहे बघा, आणि त्याचं कुटून घेतलेलं आहे ते घालू। आता आपण, मी जास्त बारीक नाही केलेलं ते लसूण आणि अद्रक, थोडं जाडसर जर होतं ते एकदा कटून घ्यायचं आहे मस्त। आता त्याच्यामध्ये धना पावडर घालणार आहे, हळद पावडर आणि तिखट घेतले, हे सगळं आपल्याला एकत्र घालून द्यायचं आहे। छान असं भाजून घ्यायचं आहे तिखट सुद्धा। आता मी त्याच्यामध्ये टमाटा घालणार आहे, टमाटा सुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला मस्त 2 पाण्याने। टमाटा छान असं शिजवून घ्यायचं आहे मसाल्यातच। बघा छान मसाला तयार झालेला आहे। आता मी त्याच्यात 1/2 ग्लास पाणी घालणार आहे। आता आपण या पाण्यात छान असं ग्रेव्ही तयार करून घेऊ। बघा मस्त छान ग्रेव्ही तयार होते आहे, अशाच पद्धतीने ग्रेव्ही तयार करून घ्यायची। अजून मी 2 ते 3 मिनटं छान शिजवून घेणार त्या पाण्यातच। बघा छान ग्रेव्ही तयार झालेली, बघा आणि किती छान तेलसुद्धा सुटलेलं आहे मसाला, बघा। आता आपण त्याच्यात वटाणे घालू। बघा मी 1/2 वाटी वटाणे घेतलेले, छान मिक्स करून घेऊ। 2 ते 3 मिनटं अगोदर वटाणे शिजवून घेऊ आपण। बघा 2 ते 3 मिनटं झालेले आहेत, मस्त शिजलेले आहेत। आता आपण त्याच्यात कोबी घालू। वटाणे मी ओले घेतलेले होते, त्याच्यामध्ये पटकन शिजले, काही छान मस्त मिक्स करून घेऊ। आपण मटर पण म्हणू शकतो वटाण्यांना, आमच्याकडे वटाणेच म्हणतात। बघा छान मिक्स झालेली,
घालणार अजून अर्धा ग्लास मस्त आपली आज. आता त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालू. हे बघा छान झालेली भाजी. आता मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालते. पाणी मी थोडंसं अजून टाकलं होतं म्हणजे पूर्ण एक ग्लास पाणी. आता 5 मिनिटं आपण परत शिजवून घेऊ. अजून बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे भाजी. मस्त बघा तयार झालेली आता आपली भाजी. आता मी तुम्हाला एका बॉलमध्ये काढून दाखवते. मस्त छान झालेली भाजी बघू शकता तुम्ही. मस्त हॉटेलसारखीच झालेली आहे भाजी. अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा घरी करून बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.